ट्युशन वरून आपल्या आई सोबत घरी जात असलेल्या 5 वर्षीय चिमुकलीला रोड क्रॉस करताना भरधाव दुचाकी स्वाराने उडवल्याची घटना घडली आहे. ही घटना आंबेडकर नगर रोडवर घडली. या अपघातामध्ये चिमुकलीचा मृत्यू झालाय. अण्वी मोरे असे अपघातात मृत झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. अण्वी बालवाडीत शिकत होती. ती बळीराम पाटील हायस्कूल जवळ ट्युशनला जात होती. तिची आई तिला रोज ट्युशनला नेऊन सोडायच्या आणि घेऊन यायच्या. नेहमीप्रमाणे त्यांनी तिला ट्युशनला सोडल्यानंतर घ्यायला परत गेल्या. दोघी आंबेडकर नगर जवळील फुले नगर कडे येऊ लागल्या होत्या. आईचे बोट धरून रस्ता ओलांडत असताना तिने बोट सोडून दिले आणि आईच्या मागे पुढे चालू लागली. तितक्यात सिडको बस स्थानकाकडून हर्सुल टी पॉइंट कडे भरधाव निघालेल्या मोटरसायकल चालकाने तिला जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की अण्वी रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला बेशुद्ध अवस्थेत आधी निमाई हॉस्पिटल आणि नंतर घाटी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. यावेळी अपघात विभागातील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अण्वीची आई शिला प्रताप मोरे यांनी सिडको पोलीस ठाण्यात दुचाकी स्वार ललित सातोळकर यांच्या विरुद्ध तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.